पुण्यातील सुप्रसिद्ध चहा चहापाणी अमृततुल्य आता नाशिककरांसाठी देखील उपलब्ध आहे. पंचवटीमध्ये या चहापाणी अमृततुल्याच्या नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध चहा चहापाणी अमृततुल्य आता नाशिकमध्ये. सकाळी चहाचा एक घोट घेऊन काम सुरू करणाऱ्या नाशिककरांसाठी आता खुशखबर. चौथीच आपुलकीची. पुण्यातील अस्सल अमृततुल्य चहापाणीची मुख्य शाखा पुण्यात असून आता त्यांची एक शाखा रुहानी फूड्स इन्व्हेन्शनच्या वतीने चहापाणी अमृततुल्यचे उद्घाटन महालक्ष्मी थिएटरजवळ पंचवटी येथे करण्यात आले. जय मल्हार मालिकेतील माणसाची भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते या चहापाणी अमृततुल्याचे उद्घाटन संपन्न झाले. प्रसिद्ध मंडप व्यावसायिक दर्शन राऊत आणि श्वेता राऊत यांच्या संकल्पनेतून ही चहापाणी अमृततुल्य नाशिककरांच्या सेवेत रुजू झालंय. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महापौर सतीश कुलकर्णी, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर रंजनाताई भानसी, ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार, नगरसेवक हेमंत शेट्टी, शांताबाई हिरे, जगदीश पाटील, सरिता सोनवणे, सेवाह एज्युकेशन हबचे संस्थापक अश्विनी धुपे, सेवाहचे व्यवस्थापकीय संचालक सागर अग्रवाल, महालक्ष्मी हॉटेलचे संस्थापक पप्पू शेठ वाणी, स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक अमित गुगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित. नमस्कार, मी सुनील तोट्टे, चहापाणी अमृततुल्यचा संस्थापक. आज आपण नाशिकमध्ये आपल्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे. पहिली शाखा आपली द्वारका येथे आहे, दुसरी शाखा आज पंचवटी दिंडोरी रोडला मार्केट गेटच्या समोर आहे. तरी पण आज श्वेता मॅडमनी आज आपल्या फ्रँचायसी ओनर आहेत, तरी महिलांसाठी आपण सर्व ब्रांचेस आपण सुरू करत आहोत. तरी श्वेता मॅडमसाठी भविष्यामध्ये सर्वांनी त्यांच्या चहापाणीवरती भरघोस त्यांना प्रतिसाद द्यावा. आज चहापाणी अमृततुल्य नावामध्येच आपलं अमृत आहे. आज जे काही लोक आपल्या इथं येतात त्यांना आपण अमृत पाजूनच त्यांचा तृप्त करतो. या प्रसंगी दर्शन राऊत आणि श्वेता राऊत यांनी आपले मनोभाव व्यक्त केले. या प्रसंगी दर्शन राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांचे संस्थापक माझी पत्नी श्वेता दर्शन राऊत, हिचा पहिल्यापासून मानस होता की काहीतरी एक वेगळा उद्योग चालू करावा. तर त्या दृष्टीने आम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये आम्ही तीन व्हॅल्यू डिसाईड केल्या होत्या, टेस्ट, प्युरिटी आणि हायजीन. आणि त्याच व्हॅल्यूज हे आमचे जे फ्रँचायझर आहेत सुनील तोपटे सरांचं चहापाणी अमृततुल्य यात आम्हाला सापडल्या. आणि आम्ही सर्व ग्राहकांना विनंती करतो की या तीन व्हॅल्यू, टेस्ट, हायजीन आणि प्युरिटी, यासाठी आम्ही जगू आणि तुम्हाला याचा पूर्ण चहाचा पूर्ण आस्वाद देऊ. तर आमचं हे नवीन शॉप आहे नाशिक मार्केट यार्डच्या समोर, रुहानी फूड इन्व्हेन्शन चहापाणी अमृततुल्य पंचवटी नाशिक. सगळ्यांनी जरूर या, धन्यवाद. तर श्वेता राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. नमस्कार, मी श्वेता दर्शन राऊत, रुहानी फूड इन्व्हेन्शनची संस्थापक. आज आम्ही पंचवटी येथे चहापाणी अमृततुल्य ही एक शाखा चालू करत आहोत. त्यासाठी सुनील सरांनी आम्हाला खूपच मदत केलेली आहे आणि तसंच आमचे टीम मेंबर जे आहेत त्यांचे पण मी आभार मानते की त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट करून आज आम्हाला इथपर्यंत त्यांनी आणलेलं आहे. तसंच आम्ही चहा म्हणजे एक अमृततुल्य असं वेगळं काहीतरी वेगळी टेस्ट द्यायचा आम्ही आज इथे प्रयत्न करत आहोत. तर सगळ्यांना म्हणजे मनापासून विनंती आहे की सगळ्यांनी आमची टेस्ट घ्यावी चहाची. म्हणजे मी असं म्हणतात की एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मी माझं उलटं म्हणेन, आज माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा पूर्ण हात आहे. त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांचा सपोर्ट नसता आज मी काहीच करू शकले नसते. थँक्यू सो मच. या प्रसंगी उपस्थित रंजना भानसी आणि सुरभी हांडे यांनी शुभेच्छा दिल्या. चहा पाणी अमृततुल्य या शॉपचं या ठिकाणी राऊत कुटुंबियांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि निश्चितपणे जुनी परंपरा या ठिकाणी अवगत आणली आणि त्यांनी आपल्या चहाचा कप पूर्वीसारखा जो मिळत असेल त्या कपाचं त्यांनी आज या ठिकाणी पुनश्च एकदा सगळ्यांना जुन्या आठवणी या ठिकाणी करून दिलेल्या आहे. त्यांनी या ठिकाणी जे शॉप उपलब्ध केलेलं आहे, वरती हॉस्पिटल आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी, नागरिकांसाठी या ठिकाणी चहा पाण्याचं अमृततुल्य या शॉपसाठी मी माझ्या वतीने, माझ्या प्रभागाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. आणि यांचा निश्चितपणे चहा पाण्यासाठी नागरिकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा. नमस्कार,
आज इकडे मी रुहानी फूड इन्व्हेन्शन्सच्या चहा पाणी अमृततुल्यच्या उद्घाटनासाठी आले आहे. आणि हे ज्यांचं आहे त्या म्हणजे श्वेताताई राऊत आणि दर्शनदादा राऊत यांनी मला आज इकडे नाशिकमध्ये बोलवलं आहे. आणि मुळात नाशिक हे बेस्टच आहे, त्यामुळे मी त्या यांच्या निमित्ताने आज नाशिकला एक चक्कर झाली. आणि अमृततुल्यचा चहा हा मला नेहमी खूप आवडतो, त्यामुळे मी आत्ता इथला परत चहा प्यायले. आणि एकमेव अमृततुल्याचा चहा असा आहे की ज्याची टेस्ट मला काहीतरी वेगळी वाटते, जी सहजासहजी कोणालाही करता येत नाही, त्यामुळे तो इथे येऊनच पिण्याची मजा असते, तो घरी नाही करता येत, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि खूप खूप शुभेच्छा की अजून रुहानी फूड इन्व्हेन्शन्स थ्रू यांनी चहा पाणी अमृततुल्याचे अजून बरेच यांचे ब्रांचेस हो. थँक्यू सो मच मला इकडे बोललं. मला असं वाटतं ही परंपरा आत्ता फक्त नाशिकमध्येच नाही तर ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मी बघते अमृततुल्याचं, आणि ते होणं साहजिक आहे कारण त्याची टेस्टच तशी आहे. आणि मला वाटतं की चहाप्रेमींना म्हणजे आज मला जर इथला चहा आवडू शकतो चहाप्रेमी तर मला वाटतं की फक्त आणि फक्त इथलाच चहा पितील, कारण खरंच इथला चहा तितका बेस्ट आहे. तर चहाप्रेमींनी काय चहा प्या आणि मजा घ्या अमृततुल्याची. नैनीसाठी प्रतिनिधी हेमंत काळमेघसह इसा कुरेशी नाशिक.